नमस्कार, महादर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत. सदरील घटना वाशिम रेल्वे स्टेशन वरची आहे. रेल्वे स्टेशनची घटना आहे. येथे एक वर्षापासून रेल्वे प्लॅटफॉर्मच्या बाहेर वाहन पार्किंग चालू होती की वाहन पार्किंग चालू असताना पार्किंगचा मालक सदरील नियम तोडून वाहन चालक आपण पार्किंग घेत होता. आतापर्यंत खूप जणांनी या पार्किंग बाबत तक्रारी दिल्या, पण या तक्रारीकडे रेल्वे स्थानकावरील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून घटना सदरील पार्किंगवाला दादागिरी करून पार्किंग करायचा. आज माननीय वाशिम यवतमाळ शिवसेनेचे खासदार भावनाताई गवळी यांनी वाशिम रेल्वे स्थानकावर दौरा केल्याने आणि त्यांच्याकडे खूप लोकांनी तक्रारी केल्यामुळे आज त्यांनी वाशिम रेल्वे स्थानकावर दौरा केला होता. त्यावेळेस त्यांना ही बाब लक्षात आली. त्यावेळेस ते म्हणाले की एक तासाच्या नंतर पार्किंग लावण्यात येईल. एक तास गाडी स्टेशनवर उभी असेल तर गाडीची पार्किंग लावता येणार नाही असं सांगण्यात आलं. आणि तुमचे नियम काय आहेत ते आम्हाला सांगा, आम्ही त्याचा तपास करू व त्यांचे नियम लावून, पण तुम्ही अशी आम जनतेला त्रास देऊन पार्किंग वसुली करू नका असं सांगण्यात आलं. अनिल गोटे, महादर्पण न्यूज, वाशिम. तर दर्शकांनो, बघत रहा महादर्पण न्यूज. धन्यवाद.